नादो महानोर लिखित या नभाने या भुईला ही कविता आपण आज बघणार आहोत। या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे। नादो महानोर यांच्या रानातल्या कविता या संग्रहातील ही एक भाव कविता आहे। या नभाने या भुईला म्हणजे या आकाशाने या धरणीला असं काही दान द्यावं की या मातीतून चैतन्य निर्माण व्हावं, जे चराचरात भरून जाईल ते पूर्ण निसर्गसृष्टीला अजरामर करून टाकेल, निसर्गमय करून टाकेल, आनंदी करून टाकेल। कोणती पुण्य अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लगडू न जावे। कोणती पुण्य अशी काही पुण्य त्याच्या फळाला यावेत की या जोंधळ्याला, जोंधळं म्हणजे धान्य, या धान्याला चांदणे लखडू न जावे, असं काही दान या नभाने या भुईला द्यावं। तिच्या पुण्याने सगळं काही धनधान्याने हे धरणी भरून जावी, ओतप्रोत भरावी। नादो मानोरांचा आणि निसर्गाचा संबंध हा फार जवळचा आहे। त्यांच्या कवितांनी निसर्गाशी असलेल्या मानवी संवेदनांना वेगळ्या रूपाने आविष्कृत केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं। रानावर महानोरांचं अतोनात प्रेम आहे आणि ते प्रेम या कवितेतून व्यक्त होताना आपल्याला दिसतं। पृथ्वी आणि आकाश यांच्या नातेसंबंध ते स्त्री पुरुषांच्या नातेसंबंधाशी जोडून एक वेगळी प्रतिमा आपल्यासमोर ते सादर करतात। या नभाने या भुईला दान द्यावं आणि माझ्या पापणीला पूर यावे, पाहता ऋतुगंध कांती सांडलेली पाखरांशी खेळ मी मांडू न गावे। या नभाने या भुईला असं काही दान द्यावं की माझ्या पापणीलाही पूर यावा। पापणी जी डोळ्यांची पापणी आहे, त्या डोळ्यांच्या पापणीला काय यावं, पूर यावा, असं काही पूर यावा। पूर केव्हा येतो, जेव्हा खूप पाऊस झालेला असेल, खूप पाऊस पाणी झालेला असेल, नदी नाले एक झाले असतील, त्यावेळेला तो पूर येतो आणि त्या पुरामधून जो तो जो ऋतुगंध आहे, त्या ऋतूचा जो एक वास आहे, जो एक सुवास आहे मातीचा, तो मातीची जी एक कांती आहे, एक नवकांती निर्माण होते। पावसाचं पाणी अंगावर पडल्यानंतर जी एक कांती, एक शुभ्र कांती, एक नितळ कांती तयार होते, त्या ती कांती सांडलेली पाखरांशी खेळ मी मांडत जावं आणि त्यानंतर जे लख झालेलं जो एक निसर्ग असावा, जे शेत असावं, त्या शेतातील जी पाखरं आहेत, त्या पाखरांच्या किलबिल एक स्वच्छ सुंदर पवित्र झालेलं असा जो काही ऋतुगंध असेल, त्या पाखरांशी खेळ मी मांडू न गावं। कृषीजन समूहाशी या दोन्ही गोष्टी जुळलेल्या आपल्याला दिसतात। आकाशातील बरसणारा पाऊस ह्या पृथ्वीमध्ये नवसर्जनासाठी कारक ठरलेला आहे, हेच मोहक रूप नादो महानोरांनी या कवितेमध्ये मांडलेलं आहे। या कवितेत नभाकडून म्हणजेच आभाळाकडून पृथ्वीला नवसंजीवनी देण्यासाठी कवी आर्जव करतायत, याचना करतायत की या नभाने या भुईला अशा प्रकारचं दान द्यावं आहे। स्त्री पुरुषांच्या दोघ्याही नात्यांची वीण या ठिकाणी महानोर घट्ट स्वरूपामध्ये भिंतायत। स्त्री पुरुषांच्या मिलनातून जी एक नवनिर्मिती होते, त्या नवनिर्मितीचं दान आकाशाने पृथ्वीला द्यावं ही मागणी या ठिकाणी कवी करतायत। तेव्हा या मातीतून चैतन्याचा जो झरा आहे, तो चैतन्याचा झरा सतत वाहत राहावा, तो पाझरणारा असावा। कृतिजन्य संस्कृती पाऊस हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि पावसावरच शेती अवलंबून आहे, पावसाशिवाय शेतीला कुठलंही महत्त्व नाही आहे। या शेतातून जर नवसर्जन घडून आणायचे असतील, तर सगळीकडे आबादानी होऊ द्यायची असेल, तर पावसाचं दान या नभाकडून भुईला मिळालंच पाहिजे आणि ते मिळाल्याशिवाय ती चैतन्य तिच्यात निर्माण होणार नाही। तेव्हा या चैतन्याचं गाणं मातीत निर्माण होईल, तेव्हाच या जोंधळ्याला चांदणे लगडतील। ह्या उत्पन्नाच्या भरभराटीला व्यक्त करणारी ही जी एक प्रतिमा आहे, ती प्रतिमा
एका वेगळ्या भावविश्वाची जाणीव करून देते. या महानोरांच्या या ओव्यांविषयी विजया राज्याध्यक्ष आपलं मत मांडताना म्हणतात की महानोरांचं रानावरचं जे प्रेम आहे ते अतोनात होतं आणि रानाचंही त्यांच्यावर प्रेम आहे. ते रानाशीच त्यांच्या सुखदुःखाच्या गोष्टी बोलताना आपल्याला दिसतात. कदाचित हे रानही त्यांच्याशी बोलत असावं, कारण त्यांच्या रानाच्या संवेदना या ठिकाणी आपल्याला जाणवलेल्या दिसतात. या कवितेतून अशाच रानाच्या पृथ्वीच्या संवेदना मनोहरांना जाणवलेल्या असतील. म्हणूनच ते नवसर्जनासाठी नेहमीच उत्सुक असणाऱ्या पृथ्वीसाठी नभाजवळ पावसाचे दान मागत आहेत. पावसाचे हे दान मिळाल्यानंतर शेतकऱ्याच्या मेहनतीला फळ मिळते, त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. म्हणून या ठिकाणी कवी जो शब्द वापरत आहेत की माझ्या पापणीला पूर यावा, त्याच्या आनंदाला पारावार राहत नाही आणि जणू तो आनंदाच्या चैतन्यमयी लहरीवर हिंदोळे खातो. इतक्या आनंदी जी अवस्था आहे ती अवस्था पावसाचं दान भुईला दिल्यानंतरच होणार आहे. त्याबरोबर पावसाची खेळ खेळता येणार आहे, मेहनतीने मिळालेल्या फळाचं चीज होणार आहे. या भावनेने तो आनंदाच्या भरात या पाखरांची गाणे गाणार आहे. मेहनतीने मिळालेल्या फळाचं चीज तो गाणं गाऊन व्यक्त करणार आहे. त्याच्या सर्व चित्तवृत्ती प्रसन्न होणार आहे. गुंतलेले प्राण माझे या रानात आहेत, फाटकी ही झोपडी काळीज माझे, असा हा मी असा आनंदुनी बेहोश होतो, शब्दगंधे तू मला बाहुत घ्यावे. महानोरांचे रानांशी असलेलं हे वेगळ्या स्वरूपाचं जे नातं आहे ते पृथ्वीशी जपलेलं एक नातं आहे, एक पवित्र नातं आहे, हे या कवितेतून या ठिकाणी कवी व्यक्त करतायत. या रानात त्यांचे प्राण गुंतलेले आहे, त्यांचा संपूर्ण जीव या रानात पृथ्वीत गुंतलेला आहे, कारण त्यांच्या चित्तवृत्तींना तेथे डोलणाऱ्या पिकानेच प्रसन्नता येत आहे. तेच त्यांच्या जगण्याला आनंदी करू शकतात. म्हणून ते म्हणतात की गुंतलेले प्राण माझे या रानात आहेत, फाटकी ही झोपडी हे काळीज माझे. या काळजात सदैव रानाचाच विचार आहे, ते सदैव या रानाच्या संपन्नतेच्या काळजीतच गुंतलेलं आहे. जगण्यातला आनंद या रानाच्या संपन्नतेशी जुळलेला आहे. हे चैतन्याचं गाणं जर गायचं असेल तर नभाकडून मिळणारे पाऊसरूपी दान मला देता आलं पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थानं सृजन आविष्कार होईल. हा सृजन आविष्कार फक्त रानातच होणार नाही तर पृथ्वीच्या नवसर्जन तेशी होणार आहे आणि त्याच्या मनातल्या प्रत्येक भावनेचा तो नवविष्कार असेल. आनंदाच्या उत्सवात नाहून निघताना नव्या शब्दांनाही पालवी फुटून नवकाव्यनिर्मिती होण्याकडे त्याचा प्रवास होणार आहे. म्हणून कवी पुढे म्हणतात की मी असा आनंदोनी बेहोश होता, शब्दगंधे तू मला बाहुत घ्यावेत. शब्दांच्या बाहूत जगण्याची ही प्रेरणा, ही भावना मनात निर्माण होणाऱ्या तरल संवेदनांच्या जागृतीचा एक परिपाकच म्हणावा लागेल. त्यांचे रानाशी झालेलं सायुज्य शारीरिक आणि भावनिक हे दोन्ही स्वरूपाचं आपल्याला त्यांचं मिलन म्हणता येईल. तोच महानोरांच्या काव्याचा एकूण अनुभव आपल्याला या ठिकाणी मांडता येईल. त्यांच्या अनुभवापुढे सगळेच दुय्यम वाटतं आहे. रान हे त्यांचं ध्यान आहे, त्यांचा साक्षात्कार आहे. एकदा की हा साक्षात्कार त्यांना झाला की हे नभ आणि भुई यांच्यातला भावबंध त्यांना जाणवू लागेल. यांचे डोळे भरून येतात, जीव त्यांच्यात गुंतून राहतो. हे जीवाचं गुंतणं, हे रान, हे नभ, हे कृषीजन संस्कृतीशी जुळलेल्या प्रत्येकाशी एक वेगळ्या संबंधाचं नातं नादो मानोरांचं जोडलेलं आहे. त्यांच्या रानातल्या कविता या काव्यसंग्रहातून घेतलेली ही कविता आपल्याला